रडून दाखव बाबे कसं रडतो असं असं रडतात. अरे बापरे करते आले बाबल्या लहान आहे तो पर्यंतच मालिशची मजा येईल. आमची कोणी मालिश कलाय शंभू झाला छान छान. हो तुमची स्किनच सरबट असते. तुमची लय अशी दुधाच्या साई सारखी असेल बाबा बाबा शरीराची निगा राखण्यासाठी रविवारचा दिवस आहे का नाही. ग्रूमिंग डे. नख काढायची. नख काढणे, दाढी करणे, केस कापणे, चेहऱ्याला फेस पॅक लावणे, होममेड सगळं होममेड. फक्त केस कापायला जावं लागत. मी कापू शकते तुमचे कापू. होंडा करशील मला. तुमच्या घरच्या देवांची आज आंघोळ झालेली आहे. श्रीकृष्ण मी लहान होतो आम्हाला अशीच असायची ना. तू आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्हाला पण असंच पर आरडा ओरडा करेपर्यंत घासायचे. आता ते पर तांब्याचे देव आहेत त्यांचं पर तांबनिकीसपर्यंत त्यांना घासेन. त्यांचे नाक डोळे सगळे प्लेन करून टाकेल आता हे देवाचे. डँड्रफचा घरगुती इलाज चालू आहे आता रविवारच्या दिवशी. रविवारच्या दिवशी हे असे सगळे आमचे प्रकार चालू असतात. केसाचे, दाढीचे, चेहऱ्याचे, चेहऱ्याचा दुपारी फेस पॅक वगैरे. दाढी केल्यावर आमचं सगळं चेहरा क्लीन होतो माहिती का. हो तुमची स्किनच सरबट असते. तुमची लय अशी दुधाच्या साई सारखी असेल बाबा 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 है ना. मग काय याच्यामध्ये दही आणि लिंबू. दही आणि लिंबू. अरा अरा अरा. किती वाजलेले आहेत आता. आता 9 वाजलेले. 9 वाजता आंघोळ अजून झालेली नाही आहे. आमचे हे असे प्रकार चालू आहेत. हे बघा मित्रांनो, ब्रेड, पीनट बटर, ब्राऊन ब्रेड नाही आणलेले, हेच ब्रेड भेटले मला. यालाच आम्ही तव्यावर ब्राऊन करून घेतले. तुम्ही देखील अशी टेक्निक लावू शकता. व्हाईट ब्रेड आणायचे आणि तव्यावर ते असे ब्राऊन करून घ्यायचे थोडेसे. केवळ असं तिरपच कापलं पाहिजे का असा नियम आहे. गार्निशिंग म्हणतात ते बाबो. कसं वाटते ते. छान. काही चांगलं वाटते. हे छान वाटते. बाजून एक सुरते तेल मालिश. अले वा 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 बबड्या. ओय कोणाची मालिश चालली एवढी छान. आले कोणाची मालिश चालली. बबडा पहिला किती गप्प बसायचा मालिशला. आता कशा मस्ती बघ किती करते. आले बबल्या लहान आहे तो पर्यंतच मालिशची मजा येईल. आमची कोणी मालिश करायची अशी एवढी छान छान. हा हा हा. किती हातपाय हलवते बघ. कसं होते कसं होते बाबड्या. पोपटाची चोच झाली पाहिजे. काय हसत काय. किती मज्जा आहे बरं तुझी. किती मज्जा आहे. हो किती मज्जा आहे बरं. आले बबल्या लहान येतोपर्यंतच मज्जा आहे. हो काय काय छान वाटतं तुला. काय बोलते. बात झाली म्हणते. बात झाली म्हणते. लयच तोंड ठेवते ते. आयश बाबू आयश आयश.
वा 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 छान 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 शिवाय म्हटल्यावर शांत बसत. रडून दाखव पपे कस रडतो. अस अस रडतात. अरे बापरे. हा नको बस झालं झाली रडायची ऍक्टिंग झालेली आहे. हा झाला सीन कट कट पॅकअप. शंभू झाला छान 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 शंभू झाला काय. आले वा किती मस्त अंगोल झाला ले. किती छान दिसतो ले. आले इडलीचं पीठ झालं दोन बस बस किलो. तुमच्याकडूनच घेत असतो. बुक झालं का दादा. हा बुक झाला. त्यांना नारळवाल्या मावशीला म्हणलं. म्हणलं काय मावशी आम्हाला भाव नाही करत आहेत म्हणून तुम्ही आम्हाला माग देता काय. ते म्हणे नाही बाबा सगळ्यांना मी बायकाला बी तसेच करते. म्हणलं मावशी आम्ही कधी घ्यायला येत नाही. म्हणलं आमची आई वगैरेच घेऊन जाते. तुम्ही आम्हाला माग लावता म्हणलं असं आहे का. तिला असं एकदम हे केलं असं असतं का मावशी. म्हणलं काय तुम्ही पण राहा असं आहे का हे काय. ते पण थोडा वेळ विचार केला म्हणते अरे कसा भाव करतोय असं. तिला एकदम गोड बोलून इमोशनल करत होत तिला. म्हणलं मावशी असं असतं का कुठं काय राव बिचारे. ते पण दिवस दिवस बसतात ना एक दोन रुपयासाठी. त्यांना पण किती मिळतं ना. दोन चार रुपये मिळतात समजा एका याच्या मागे. मम्मी जास्त भाव नाही करत. फक्त एकदाच विचारतो मी की मावशी याच्यामध्ये काही कमी होईल का. मग तिने स्वतःहून कमी केलं तर केलं नाही तर मग घेऊन टाकतो. दोन पाच रुपयाने कुठं आपलं घोडा अडते नाही का. भेटू द्या. लोक इथंच तर येत ना. लोक हॉटेल मध्ये जातात शंभर शंभर रुपयाचे टिप ठेवून येतात. पण इथे टिप ठेवतो. टिप ठेवतात आणि इथे बिचारे ते दिवस दिवस बसतात. त्यांच्या सोबत बार्गेनिंग करतात. एक एक दोन दोन रुपये किती मिळतं त्यांना. दोन रुपये पाच रुपये मिळतात समजा एका मेथीच्या जोडी माग किंवा एखाद्या नारळा माग किंवा असं नाही का. चालायचंच नाही का. एक पोस्ट बघितली होती असंच स्क्रोल करताना. पोस्ट जे आहे समजा पण ते एक म्हणजे जेन्युइन आहे ना. असं आपण सहसा नाही एवढा भाव करायला पाहिजे. म्हणजे असं होतं त्याच्यात की आपण ते असे एजड म्हणा किंवा कुठलेही रस्त्यावर बसणार ते काही श्रीमंत होण्यासाठी नाही बसत. थोडं फक्त त्यांची भूक भागवण्यासाठी गरज भागवण्यासाठी असते. घेत जायचं आपण कच्च्या कच्च्या. जास्त तिखट नसणार नाही. तिखट पाहिजे तर जास्त मिरची टाकायची. किती मस्त दिसतात ना. मी स्पेताव मारूंगा. संडे स्पेशल आहे. संडे स्पेशल श्रावण मधला संडे स्पेशल हा असा आहे. हा नाश्ता नसतो याला जेवण म्हणतात. हे आहे आमचं दुपारचं जेवण. बोलो बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. अरे बाप.
टाक परत येतच नाही.